भ्रष्टाचार आणि 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. काही दिवसांपूर्वी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी देशमुख यांना जामीन मिळाला होता, पण सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे अनिल देशमुख यांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर देशमुख यांना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. पण त्याचबरोबर हा जामीन मंजूर करत असताना हायकोर्टानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि ज्यामध्ये सचिन वाझे यांच्या स्टेटमेंटवर, यांच्या जबाबावर कोर्टानं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. हायकोर्टानं आपलं निरीक्षण नोंदवताना काही उल्लेख केलेले आहेत. हायकोर्ट असं म्हणतं, आर्थिक गुन्हा हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे, तो वेगळा गुन्हा म्हणून हाताळावा या गोष्टीशी आम्ही सहमत आहोत. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या समोर ही सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टानं सीबीआयने दाखल केलेल्या पुराव्यांबद्दलही भाष्य केलं. कोर्ट म्हणालं, सीबीआयनं जे काही पुरावे रेकॉर्डवर आणले आहेत ते आम्ही लक्षपूर्वक पडताळले. या प्रकरणात सीबीआय बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबावर अवलंबून आहे. मात्र मुंबईतल्या बार मालकांकडून पैसे गोळा करण्याचे आदेश कोणी दिले याबाबत सीबीआयने केलेला दावा आणि पोलीस अधिकारी संजय पाटील या आरोपीने दिलेला जबाब यावरून नंबर वन नेमकं कोण असा प्रश्न निर्माण होतो. सीबीआयच्या दाव्यानुसार नंबर वन म्हणजे अनिल देशमुख. तर आरोपी संजय पाटील यांनी जेव्हा सचिन वाझेला नंबर वन कोण असं विचारलं होतं तेव्हा पाटील यांना नंबर वन हे सीपी मुंबई असल्याचं वाझेने सांगितलं होतं. त्यामुळे नेमकं कोणाच्या सांगण्यावरून बार मालकांकडून पैसे गोळा करण्यात आले याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ज्या स्टेटमेंटच्या आधारे ट्रायल घेण्यात आली त्या स्टेटमेंटची सत्यताही पडताळण्यात आलेली नाही. ज्या सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार केलेला आहे ते 16 वर्षांसाठी बडतर्फ होते. वाझेंच्या म्हणण्यानुसार देशमुखांनी त्यांना पुन्हा नोकरीत घेतलं, त्यानंतर वाझेंनी बार मालकांकडून पैसे गोळा केले. हे पैसे 2 हप्त्यात देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे यांना दिले. ज्या वाझेला माफीचा साक्षीदार केलाय किंवा त्याच्या स्टेटमेंटवर ही केस सुरू आहे त्या वाझेचं करिअरच वादातीत राहिलेलं आहे. वाझे हा पोलीस अधिकारी 16 वर्ष निलंबित होता. वाझेवर व्यावसायिकाच्या घराबाहेर गाडीत स्फोटक ठेवण्याचा आरोप आहे आणि एका व्यक्तीच्या खुनाचा देखील आरोप आहे. खंडणी वसुली प्रकरणात तो सहभागी असल्याचाही आरोप वाझेवर आहे. त्याच्यावर फेक एन्काउंटरची केस आहे. वाझेला एनआयएने अटक केली. अशा वाझेच्या जबाबावर ही केस उभी राहिली आहे म्हणून कोर्टाला या प्रकरणात कोर्टाच्या निरीक्षणावर देशमुखांना जामीन मंजूर करण्यात अजिबात संकोच वाटत नाही असा महत्वाचा उल्लेखही कोर्टाने यावेळी केलाय. महत्वाची गोष्ट म्हणजे सचिन वाझे हा या केसमधला आरोपी असताना देखील त्याचा जबाब नोंदवला जातो, मात्र अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला जात नाही. यावर अनिल देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलं होतं आणि प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. अनिल देशमुखांच्या वकिलांनी केलेलं हेच आर्ग्युमेंट कोर्टानंही आपल्या निरीक्षणात नोंदवलंय, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता याच्यावर पुढे सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट करताना सीबीआय कसं उत्तर देणार आणि अनिल देशमुखांच्या वकिलाकडनं यावर काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे बघणं महत्वाचं आहे.